आबदारवाडी तालुका पाटण येथील प्रगतशील शेतकरी एलडी शिंदे यांनी डोंगर पायथ्याला रासायनिक मुक्त सेंद्रिय शेती फुलवली आहे। एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी छंद म्हणून वडलोपार्जित शेतीकडे लक्ष घातले। वेगवेगळे प्रयोग राबवून ते लाखो रुपयांचे उत्पादन घेतात। शिवाय केमिकल मुक्त अन्न निर्मितीसाठी आज त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले, पत्रकार अभिजीत पवार यांनी त्यांच्या शेतीला भेट देऊन समाधान व्यक्त केले। आबदारवाडीचे एलडी शिंदे हे प्रगतशील शेतकरी जे सेंद्रिय पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं शेती करतात। आबदारवाडीतील डोंगर पायथ्याशी त्यांचं शेत आहे। एसटीमधून 2016 साली ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती हा छंद म्हणून जोपासलेला आहे। छंदाबरोबर ते चांगल्या पद्धतीनं आणि पौष्टिक नैसर्गिक रासायनिक मुक्त पिकांचं उत्पादन घेतात। एलडी शिंदे आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांना विचारत की त्यांना हा छंद त्यांनी कशा पद्धतीने जोपासला आहे आणि एकूण त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं घेतात। हॅलो, मी एलडी शिंदे, रिटायर्ड EWS मलकापुर डिपो कोल्हापूर डिव्हिजन। मला शेतीची आवड असल्यामुळे बऱ्यापैकी मी शेतीला व्यवस्थित डेव्हलप केले आहे आणि त्यासाठी मी 90% सेंद्रिय खत वापरतो, जेणेकरून केमिकलचा साईड इफेक्ट होऊ नये। त्यासाठी मी 90% केमिकल शेती वापरून शाळोज पीक, पावसाळी घेवडा, वाग्या घेवडा पीक हे घेतो। नगदी पीक उत्पन्न देणारे पीक आहे आणि उन्हाळी भुईमुग एक पीक घेतो आणि शाळवा पीक सध्या मी आता राखण करत आहे आणि मला बसण्यासाठी मी एक RCC माळा तयार केलेला आहे। त्यामुळे तो खास विसरण्यासाठी मी एक माळा तयार केला आहे की राहिलेलं लाईफ आपण कार्बनच्या विरहित राहायचं अशा दृष्टीने मी हे डोंगराकडेला महामाळा तयार केला आहे। शेतकरी शिंदे यांनी जे शाळूचं पीक घेतलेलं आहे ते आता काढणीच्या जवळपास मार्गावर आहे। त्याची राखण ते रोज गोपणीच्या साह्यानं करत असतात। त्याचबरोबर ते आणखी काय काय पिकं घेतात रब्बी हंगामामध्ये, खरीप हंगामामध्ये आणि कशा पद्धतीनं ते उत्पन्न मिळवतात आणि इतर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेती करावी या संदर्भात ते आपल्याला सांगणार आहेत। सध्या शेतकरी फार अडचणीत आहे, रासायनिक खताचे दर वाढलेले आहेत, त्यामुळं शेतकरी फार अडचणीत आहे। तर शेतकऱ्यांनी जेणेकरून आपल्याला बाबा रोग पैसे देऊन कसे पीक मिळेल ह्या पिकाचा त्यांनी विचार करून मी आता पावसाळी 1 ऑगस्टला घेवडा, वाघ्या घेवडा, ओल्या शेंगा विकायचं दारकू हे पीक घेतो। त्यातून साधारण मला ह्या 20 गुंठ्यामधून त्या क्षेत्रात 70 ते 80 हजार रुपये उत्पन्न निघतो आणि त्याच्यानंतर त्याच रानात मी शाळू आणि भुईमुग हा पीक उन्हाळ्या घेतो आणि बाकी इतर क्षेत्रात माझं ऊस हे पीक आहे। ओके, धन्यवाद।